स्मार्ट सिटी अमृत सिटीबद्दल बोलले. स्मार्ट सिटीबद्दल ते बोलले, मला फक्त गैरसमज दूर करायचे आहेत म्हणून मी तीन चार गोष्टी क्लिअर करते. या गोष्टीची वंदनाताईंना वगैरे माहितीच आहे. पण स्मार्ट सिटी मला आठवतं आहे, जेव्हा पहिल्यांदा लॉन्च झाली तेव्हा सगळ्यात जास्त आग्रह वंदनाताईंचा होता की पुणे आणि पिंपरी चिंचवडला स्मार्ट सिटीमध्ये घ्या. कारण का वंदनाताईंचा असा गैरसमज झाला होता की त्यांना वाटलं की संपूर्ण पुणे स्मार्ट होणार आहे, असा त्यांचा गैरसमज होता. तेव्हा ज्यांनी पॉलिसी त्यांनी पूर्ण वाचली संसदेत आम्ही गेल्यावर, आमच्या लक्षात आलं की स्मार्ट सिटी म्हणजे शहर स्मार्ट होत नाही, त्याच्यातला 40,000 लोकांचा एक ब्लॉक फक्त स्मार्ट होतं, सगळी सिटी स्मार्ट होत नाही. आणि ह्या केंद्र सरकारने गेल्या 8 वर्षात 50,000 कोटी रुपये हे फक्त स्मार्ट सिटीसाठी घालवले आहेत. आणि 50,000 कोटी अमृत सिटी म्हणजे टियर 2 ज्या लहान शहर आहेत त्याच्यासाठी, म्हणजे 1,00,000 कोटी रुपये त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर घालवले आहेत. त्याचं ऑडिट कोणीतरी केलं पाहिजे की हे 1,00,000 कोटी रुपये नक्की कुठे गेले. कारण का मला काय मोठा परिवर्तन म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये पाऊस पडला आणि इतकं फ्लडिंग झालं की लोकांना घरातून बाहेर पडणं अशक्य होतं, तर मग स्मार्ट सिटीचे पैसे गेले कुठे? आणि अनेक शहरात किती पैसे आले ह्याची माहितीही कुणाला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की स्मार्ट सिटी आणि अमृत सिटीबद्दल आपण आत्ता बोलतो आहे त्यांच्यापैकी कोणी काही बोलत नाही आहे. कुमार केतकरांनी भारत जोडोबद्दल बोलले, दादांनी सविस्तर बूथ कमिट्यांबद्दल सांगितलं. मला वाटतं धनुभाऊ तुम्ही म्हणला त्याच्याबरोबर संकल्प आपण केला पाहिजे की बूथ कमिटीचं काम शून्यातून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने पक्षांनी घेतलं पाहिजे. मला आवर्जून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख करायला आवडेल. तिथे मुळशी नावाचा एक तालुका आहे. मुळशी तालुक्याने आम्ही पुन्हा एकदा ही ॲक्टिव्हिटी जयंतरावनी सांगितल्यावर केली. आणि मुळशी तालुक्यातले महादेव कोंडरे जे आमचे अध्यक्ष आहेत तालुक्याचे, ते एकटे आहेत ज्यांनी 8 दिवसाच्या आत 100% ट्रेनिंग घेऊन त्यांनी बूथ कमिट्या 100% केलेल्या आहेत. महादेव कोंडरे एक मिनटं तुम्ही उभं राहा, कारण का मला नाही वाटत महाराष्ट्रात असं काम कुठेही झालेलं आहे. हे अतिशय चांगल्या पद्धतीने महादेव कोंडरेने हे काम केलेलं आहे. विजय चोरमार यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, संजय आवटेंनी काही गोष्टी सांगितल्या, त्या मला स्पष्ट करायच्या आहेत. ते असं 2-3 गोष्टी म्हणाल्या, हे मतभेद आहे शेवटीचं डेमोक्रेसी, ते आपल्याबद्दल बोलू शकतात काही, आपणही काही थोड्या त्यांच्याशी त्याच्याबद्दल काही वेगळी मतं असतील. त्यांनी असा उल्लेख केला की मनमोहन सिंगजी आणि प्रेसिडेंट ओबामाची मैत्री होती, त्यांची नुसती मैत्री नव्हती. प्रेसिडेंट ओबामा हे डॉक्टर मनमोहन सिंगजींना आपले गुरु मानायचे, हे ते कोपनहेगनला 2010 9 मेला ही बोललेली गोष्ट आहे. त्याचबरोबर ते आणि एक गोष्ट म्हणाले, ते म्हणाले तुम्ही इलेक्शन हरला ना याचं कारण तुम्ही रामाला विसरला. मला ह्याचं क्लॅरिफिकेशन करायचं आहे की आपण रामाला कधीच विसरलो नाही. राम हा आपल्या आयुष्यातला मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय या महाराष्ट्रातली कुणाचीही सकाळ सुरू होत नाही, हे कदाचित काही लोक विसरले असतील किंवा आपल्यासाठी ते विरोधात बोलण्यासाठी काहीतरी मुद्दा नाही म्हणून हे बोलत असतील. पण माझं मत असं आहे की आपण रामाला विसरलो म्हणून आपण हरलो नाही इलेक्शन. आपण इलेक्शन हरलो कारण लोकांना असं वाटायला लागलं की 2G स्कॅम झालं, कोल स्कॅम झालं, आणि त्याच्यामुळे जी बदनामी देशामध्ये UPA सरकारची झाली त्याच्यामुळे आपण इलेक्शन हरलो. माझा असा काही विश्वास नाही आहे की असल्या वेगळ्या काही कारणांमुळे झाले. दुसरा एक त्यांनी मुद्दा, आणि मी 2G आणि 5G बद्दल थोडंसं तुम्हाला सांगणार आहे. त्यांनी आणखीन एक सांगितलं की हा पक्ष जमीनदारांचा पक्ष आहे. मला तो विषय खटकला, काही लोकांना तो फनी वाटला, मला तो फनी वाटला नाही. हा पक्ष जमीनदारांचा किंवा ज्याच्याकडे जमीन आहे त्याचा नाही आहे, हा पक्ष या राज्यातल्या कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे हे आपल्याला स्वतःला पटलं पाहिजे. कोणी यावं व्यासपीठावर बोलून जावं काही नाही चालणार, आणि त्याला जर तुम्ही म्हणत असाल तर त्याच्या मागे काहीतरी सत्य असलं पाहिजे. हा पक्ष जर कुणाचा असेल तर कष्ट करणाऱ्यांचा असेल. जर कुणाच्या सगळ्यात जास्त चांगल्या शिक्षण संस्था आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत. सगळ्यात चांगल्या सहकार चळवळीतले कारखाने कोण चालवतं? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतं. सगळ्यात चांगले आमचे रमेश अप्पा थोरात बसले ते तिकडे. या एशियातली सगळ्यात चांगली बँक,
सहकार चळवळीत कोण चालवत असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा असा पक्ष आहे देशातली सगळ्यात चांगली जिल्हा परिषद कोण चालवत असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे मी म्हणत नाही आहे हा देशाचा डेटा सांगतो आहे. मगाशी तुम्ही राजेश टोपेंचं भाषण ऐकलं या देशामध्ये सगळ्यात चांगला आरोग्यमंत्री म्हणून कोणाची ओळख असेल तर ती माझे बंधू राजेश टोपेंची आहे हे आम्ही सगळ्यांनी दिल्लीला पाहिलेलं आहे. दिल्लीमधल्या वर्तमानपत्रात रोज कोविड चालू असताना जेव्हा जेव्हा सेशन असायचं तेव्हा कोट राजेश टोपे मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र हॅज टेकन दिस डिसिजन आणि ती लाईन देशात सगळे बाकीचे मंत्री घ्यायचे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. या देशामध्ये कोविडमध्ये सगळ्यात चांगलं अर्थकारण कुठल्या राज्यांनी केलं असेल तर त्या नेत्याचं नाव अजित पवार हे केंद्र सरकार म्हणते ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर एखादी कमेंट झाली असेल कमी जास्त पण ह्या वास्तवतेत पण आपण भान ठेवलं पाहिजे की हाय परफॉर्मिंग MLAs मंत्रीज कुठले आहेत हे मी म्हणत नाही आपले विरोधकही म्हणत आहेत तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्याच्यामुळे एखाद्याने व्यासपीठावर कारण मी खरं बोलणार नव्हते पण ज्या पद्धतीने ऑडियन्समधून त्याला दाद मिळाली मला असं वाटतं की पुन्हा पुन्हा मी सांगते आपण लेजिस्लेटर्स आहोत आम्ही एंटरटेनर्स नाही आहोत. आणि मीडियाशी बोलतानाही आपण सातत्याने ही गोष्ट बघतो की मीडियासाठी आपण रिॲक्टिव्ह असतो प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं आग्रह कशाला. आपण काय मागता घेतलं आहे का 24 तास त्यांचं चॅनल चालवायचं चालवायची स्टोरी चालो. आणि अनेक वेळा मला असं वाटतं की प्रलोभन आणि धाक मला वाटतं हरी नरकेंच्या भाषणात त्याचा उल्लेख आला की आजचा मीडिया किंवा कालच्याही काही भाषणांमध्ये आलं की मीडिया आजकाल फार किंवा एखादं वर्तमानपत्र ज्याचा एडिटरसाठी तुम्ही वाचता का जो जुना काळ होऊन गेला जिथे तळवळकरांसारखे खूप मोठे नेते होऊन गेले आणि राजकारण्यांचं आणि मीडियाचं एक खूप वेगळं नातं असतं. याचं कारण असं की कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ शकतो अनेक वेळा. आपले संबंध हे त्यांच्याशी चांगले असलेच पाहिजेत त्यांनीही आपल्यावर टीका केली पाहिजे आणि वेळ प्रसंगी आपण पण फार काही त्यांच्यासाठी काय करावं असा आग्रह का त्यांनी त्यांचं काम करावं आपण आपलं काम करावं. म्हणजे आदरणीय पवारसाहेबांची आणि गोविंदराव तळवळकरांची मैत्री ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे पण अनेक वेळा त्याच गोविंदराव तळवळकरांनी प्रचंड टीका ही पवारसाहेबांवर केलेली आहे हेही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ज्यामुळे राजकारण आणि मीडिया याचं नातं हे डायलॉगचं असावं पण त्याच्यात प्रलोभन आणि धाक हा नसून असू नये. आणि आजकाल असं अनेक वेळा वाटतं की प्रलोभन आणि धाक या गोष्टी कुठेतरी मीडिया आणि आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याबद्दल सातत्याने येत आहेत असं मला वाचण्यात आलं आहे. आजच माझ्या शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबिर सुरू आणि या मंथन शिबिरामध्ये खासदार सुप्रिया सुळे बोलतात हे आपण बघितलं. आपण बघतोय की राष्ट्रवादीतले विसंवादाचे सूर पुन्हा एकदा समोर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवारसाहेबांची घेतलेली भेट यात बरंच काही दडलंय. कालची भेट भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल असं वक्तव्य अमोल मिटकरींनी केलंय. मात्र मिटकरींचा हा दावा लगेच जयंत पाटील यांनी खोडून काढला. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली पवारांची भेट ही व्यक्तिगत स्वरूपाची असून त्याचं राजकारण करणं योग्य नसल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिटकरींच्या दाव्याचं खंडन केलं. ही कालची भेट आणि त्याच्यानंतर शिंदे साहेबांचं आलेलं एक स्टेटमेंट विशेषतः शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाबद्दल यातच फार मोठं रहस्य भविष्यातलं दडलेलं आहे. पवारसाहेब दुपारी येतील आम्हाला मार्गदर्शन करतील. आज शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला आम्ही पण गेलो होतो आणि तिथे साईबाबांना एकच मागणं मागितलं की बळीराजा या महाराष्ट्रातला सुखी व्हावा इळा पिळा टळावी आणि बळीचं राज्य परत या महाराष्ट्रात यावं. मला असं वाटत नाही. पवारसाहेब हॉस्पिटलमध्ये होते आणि आपल्याकडे ही संस्कृती आहे की आणि शेवटी व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचेच असतात त्यामुळे पवारसाहेबांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठीच ते गेले असतील याची मला खात्री आहे आणि त्याच्यात राजकारण आणण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तर मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेली पवारांची भेट ही व्यक्तिगत स्वरूपाची असून त्याचं राजकारण करणं योग्य नसल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मिटकरींच्या दाव्याचं खंडन केलं. या संदर्भामध्ये कोण काय बोलतंय याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही परंतु मी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती काय असते हे त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या भेटीतून दाखवून दिलेलं आहे. शेवटी राजकारण हे विकास करण्याचं एक साधन आहे. राजकारण हे राज्याला पुढे नेण्याचं एक साधन आहे आणि म्हणून लोकशाहीतला विचार बदलल्यानंतर ज्या पद्धतीनं घाणेरडे आरोप प्रत्यारोप काही लोक करत आहेत
त्यांनी याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघितलं पाहिजे. आपण पाहिलं शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झालेली जी भेट होती तिची राजकीय अर्थ लावण्यापेक्षा राजकारणात राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणसाचं नातं असतं माणसाशी आणि आरोग्याची चौकशी करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे गेलेले होते असं स्पष्टीकरण ठिकठिकाणावरनं येताना दिसतंय. पण या विषयाला घेऊन राजकारण करू नये असा सल्ला देखील जयंत पाटील यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांना देऊ केलेला आहे. यानंतर आपण पाहूयात की ठाण्यामध्ये आज भाजपनं शक्तीप्रदर्शन केलं. ठाण्यात बाईक रॅली काढण्यात आली होती आणि या आज ठाण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विविध बैठका घेतात ते बोलतात. थेट जाऊया तिथे. शिवसेना आणि भाजप युती झाली होती त्या युतीमध्येच आम्ही लढलो होतो. माननीय उद्धव ठाकरेजींनी 20 सभेमध्ये जवळपास 20 सभांमध्ये माननीय देवेंद्र फडणवीसांना राज्याचा नेता म्हणून जाहीर केलं. मोदीजींच्या सभेत अमितभाईच्या सभेत राज्याचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख झाला आणि मग ज्या पद्धतीने निवडणुकीचा निकाल आले त्या पद्धतीने दरवाजे बंद झाले आणि 6 महिन्यांपूर्वी तर असा जाऊ माझा पूर्ण विश्वास आहे की 6 महिन्यांपूर्वी शरद पवार साहेबांनी यांची बैठक झाली आणि त्या बैठकीतनं पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही बरोबर भाजपसोबत लढा आम्ही इकडं नाही तर तुम्ही तिकडं निवडून द्या आणि आले की इकडे येऊन जा असा चांगला प्री प्लान करून देवेंद्र फडणवीसांसोबत धोकेबाजी करण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. शरद पवारांच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरेजी आले आणि पवार साहेबांनी त्यांचं राजकीय गणित त्यांना मांडता येतं आणि त्यांनी अनेकदा हे केला त्यामुळं त्यांच्या ट्रॅपमध्ये उद्धव ठाकरेजी येऊन त्यांनी आपल्या सर्व विचारांना मुखपाटी देऊन आपल्या कार्यकर्त्यांचा आपल्या आमदाराचा विचार न करता स्थानिक राजकारणाचा आमदारावर काय परिणाम होईल जे आमदार काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुद्दे निवडून आले ज्या विचारावर ते निवडून आले त्यांचं काय होईल आपण आणि आपला पुत्र मोहापाई एक पदाच्या मोहापाई संपूर्ण शिवसेनेला उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेजींनी केलं आणि त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी नाही दिवस आले. सरळ सरळ देवेंद्रजी बहुमतामध्ये मेजॉरिटीमध्ये होते देवेंद्रजी आणि सेकंड पोझिशनला ते जर असते तर महाराष्ट्रात वेगळ्याकडे असता त्यांनी सुरुवात केली आता संपूर्ण काम तर कोणी करेल. सर सर देवेंद्र फडणवीस हे येणाऱ्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसचे 22 आमदार असं आम्हाला कोटाचे आमदार फोडाची गरज पडणार नाही. आम्हाला कोणतेही आमदार फोडाची गरज नाही कोणाची आमदार फोडाची गरज नाही 165 क्लिअर प्लस आहे आणि कोणी आले तर आम्ही नाही म्हणणार नाही. सर भारत जोडो यात्रा जी आहे राहुल गांधी यांची जी भारत जोडो यात्रा सुरू आहे त्याच्यावर भाजप कशी टीका केली की भारत जोडो यात्रा नाहीये ही भारत तोडो यात्रा आहे काय वाटतं आपल्याला. नाही भारत जोडो यात्रा केली पाहिजे कारण ठीक आहे त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे तर केले पाहिजे त्यांनी काही म्हणणं नाही. पण भारत जोडो यात्रेत काय सुरू आहे की मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते भारत जोडो यात्रेच्या वेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात. आता नंदुरबारमध्ये 3 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला चांगल्या नगरसेवकांनी आता तुम्हाला 2-3 दिवसात दिसेल काँग्रेसचे मोठे मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतात. म्हणजे राहुल गांधी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये काँग्रेसचा भाजपमध्ये प्रवेश होते एक तरी प्रवेश झाला का राहुल गांधींच्या भारत जोडो मध्ये एक तरी प्रवेश झाला का. पण राहुल गांधींची यात्रा सुरू असते आणि भाजपमध्ये प्रवेश होतो आहे म्हणजे राहुल गांधी महाराष्ट्रात आणि काँग्रेसचे लोक भाजपमध्ये प्रवेश करतात यात्रा कशा करता असतं यात्रा असतं आपली संघटन वाढवण्याकरता. यावेळी अनेक प्रवेश भाजपचे झाले अनेक प्रवेश शिंदे साहेबांच्या सेनेचे झाले अनेक प्रवेश राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये झाले असं काय झालं का. उलट काँग्रेसचे लोक प्रवेश करतात नंदुरबारमध्ये आदिवासी भागातले लोक प्रवेश झाले त्यामुळं याला अर्थ नाही. जेव्हा जेव्हा यात्रा निघते तेव्हा तेव्हा ती पक्ष वाढण्याकरता असतं ह्या यात्रेमध्ये पक्ष वाढत नाही आहे पक्ष पुन्हा तुटत तुटत चालला आहे आणि काही नेत्यांनी जाणीवपूर्वक भारत जोडो यात्रेवर कब्जा करून टाकला नेत्यांचा कब्जा आहे कार्यकर्त्यांचा कब्जा नाही आहे भारत जोडोवर नेत्यांचा कब्जा आहे आणि नेत्यांचा कब्जा एवढा आहे की कार्यकर्त्याला जुडूच देत नाही राहुल गांधींना नेतेच आपले त्यांना टेकओव्हर करताय नेत्यांनीच त्यांना हायजॅक करून टाकलाय
आणि त्यामुळं त्या भारत जोडीने काही फायदा होणार नाही, भारत जोडोने उलट काँग्रेसचं नुकसान होणार आहे। ज्या विचारात ते निघाले होते त्याचं उलट या महाराष्ट्र देशामध्ये चित्र निर्माण होणार। उद्धव ठाकरेंनी यांनी काय करावं त्यांना त्यांनी त्याचा निर्णय घ्यावा, पण त्यात काही नवलही नव्हतं। उद्धव ठाकरेंची भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असते काय नवल आहे? अडीच वर्षापूर्वी तुम्ही ते स्वीकारलं जाय आणि अडीच वर्ष नुसतं सरकार बसून आहे स्वीकारलं नाही आहे। तुमच्या अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या कृतीमध्ये काँग्रेसचे 1000 वेळा विचार स्वीकारलेले आहे आणि त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलच्या विचारावर असतील अनेक विषय आहे। आता ते काही खूप मोठी प्रेस होईल। ब्रेकनंतर बघूयात, काँग्रेसचे 22 आमदार फुटू शकतात असा खळबळजनक दावा जो आहे तो उद्धव ठाकरे पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलाय आणि त्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलंय। जे स्वतःचं घर सांभाळू शकले नाहीत त्यांना काँग्रेसबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असं म्हणत नाना पटोले यांनी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे 12 आमदार जर अपात्र झाले तर देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवलेत असं धक्कादायक विधान केलं आणि त्यावर नाना पटोले यांनी खैरेंना खडेबोल सुनावलेत। आहेच ते काय ठेवले त्यांनी, 16 जातील आणि मग आपण कसं करायचं, आपलं मुख्यमंत्री कसं करायचं हे माननीय आमचे जुने मित्र यांनी तयारी केली आहे। 22 आमदार कुठले कोण आहेत ते त्यांनी सांगितलं होतं की काँग्रेसचे आहेत, पण काँग्रेसचा आता रॅली चालू आहे, मोठी रॅली चालू आहे भारत जोडो यात्रा, त्यामुळे ते शांत राहिले। जे सत्तेत राहून आपला पक्ष सांभाळू शकले नाही म्हणजे काँग्रेसबद्दल त्यांना बोलण्याचा काही अधिकार नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल तर दुसरी काही टिप्पणी करण्याचं काही कारण नाही। पहिले आपलं घर बघायचं मग दुसऱ्याच्या घरावर बोगोटे मारायचं। मी तुम्हाला सांगितलं ना की जे काही होणारच नाही याच्याबद्दलचं कोणी बोलायला निघाले असतील तर सत्तेत राहून ते आपलंच घर सांभाळू शकले नाही ते दुसऱ्याला कशाला टीका करतात। पराभव झालेल्या व्यक्तींनी आमदार फुटीची भाषा करणं योग्य नाही असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खैरेंना लगावलाय। तर ह्या गोष्टी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी केल्या पाहिजेत, ज्यांचा स्वतः पराभव झालेला आहे त्यांनी ह्या गोष्टी करून उपयोगाच्या नाही, भडकाभडकी करणे उपयोगाची नाही। शेवटी विकास कामं करत असताना राजकारण करत असताना काहीतरी स्तर असला पाहिजे आणि त्या स्तराला अनुसरून 40 आमदारांचं काय होईल, 40 आमदार कुठे जातील, ते पडतील, निवडून येतील, हे 2 वर्षानंतर सिद्ध होणार आहे। पण जे ऑलरेडी ज्या जनतेनं ज्यांना नाकारलेलं आहे त्यांना शिंदे साहेब पराभूत होतील हा सांगण्याचा अधिकार नाही। देवेंद्रजींवर आमचा पूर्ण विश्वास आहे। देवेंद्रजींनी काल पंढरपूरमध्ये जे एक वाक्य केलं की महाविकास आघाडीचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम कसा केला त्याच्यामुळं त्याचा देखील बोध काही लोकांनी घेतलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना सैरभैर होऊ नये म्हणून जे काही मॉरल सपोर्ट दिला जातोय त्याच्यातला चंद्रकांत खैरेंचा हा एक भाग आहे, त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो। पण एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही परिपक्व राजकारणी आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीला कशा पद्धतीनं बाजूला केलं आणि एक विकासाचा संदेश घेऊन आज जे आम्ही काम करतोय हे दोघांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्याच्यामुळं चंद्रकांत खैरेंच्या त्या स्टेटमेंटवर लक्ष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। चंद्रकांत खैरेंनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं, महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांचं विधान संयुक्तिक नसल्याची प्रतिक्रिया सतेश पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्रात येत आहेत, आपल्यासोबत काँग्रेसचे नेते सतेश पाटील आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या काय सांगाल। महाराष्ट्रामध्ये यात्रा येते, कोल्हापूरातून किती संख्येनं तुम्ही जाणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? कोल्हापूरातून आमचं नियोजन चांगल्या पद्धतीचं झालेलं आहे। हिंगोलीमध्ये आम्हाला 12 तारखेला या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण प्रचंड उत्साह आहे कारण की साऊथच्या राज्यांमध्ये प्रतिसाद आपण बघितलेला आहे, सामान्य माणसं येत आहेत। आता देखील आपण पाहिलं असेल 10 ज्येष्ठ नागरिक आलेत की आम्हाला तिकडं भारत जोडो यात्रेमध्ये त्या ठिकाणी यायचं आणि लोकांना पटले राहुलजींची भूमिका भारत जोडण्याची आहे आणि समाज बिघडवणारी लोक सत्तेत बसलेले आहेत आणि म्हणून भारत जोडला पाहिजे लोकशाही टिकवायची असेल तर, आणि म्हणून प्रचंड उत्साह महाराष्ट्रामध्ये आहे। कोल्हापूरचं वेगळे पण यामध्ये काय दिसून येणार आहे? नाही, कोल्हापुरातले लोक आमचे सगळे
आणि यानंतर थेट पुन्हा एकदा आपण येतोय मुंबईत. मुंबईतनं आपण बघतोय सिल्वर ओक माफ करा हॉस्पिटलमधनं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार जे आहेत ते थेट आता रेसकोर्सच्या दिशेने निघालेले आहेत. रेसकोर्सला तिथून ते हेलिकॉप्टरने शिर्डीला, जे राष्ट्रवादी काँग्रेसचं मंथन शिबिराचं आयोजन शिर्डीत करण्यात आलेलं आहे, शिर्डीला ते जाणार आहेत. आणि साधारण असा एक अंदाज व्यक्त केला जातोय की ते 1:30 ते 2:15 शिर्डीमध्ये पोहोचू शकतात. आणि त्या दृष्टीने म्हणून ते शिर्डीला जाण्यासाठी म्हणून आता रेसकोर्सच्या दिशेने निघाले आहेत. रेसकोर्सला हेलिकॉप्टरमधनं थेट ते शिर्डीला जाणार आहेत. 2 दिवसाच्या मंथन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि काल देखील ते मंथन शिबिरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्यांनी त्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवार सध्या आपण जर बघितलं तर आजारी आहेत, त्यांच्यावरती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. असं असतानाही कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्यक्ष संवाद व्हावा, त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद व्हावा म्हणून आता या 2 दिवसाच्या मंथन शिबिरामध्ये शरद पवार सहभागी होण्यासाठी, प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी मुंबईतनं निघालेले. हॉस्पिटलमधनं त्यांचा ताफा जो आहे तो बाहेर पडलाय. आणि आता तो थेट गेलेला आहे रेसकोर्सच्या दिशेने. खरं तर 9 वाजता शरद पवार हे निघणार असं कळत होतं, तशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली होती. पण हेलिकॉप्टरची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि हेलिकॉप्टर काहीतरी उशिरा उपलब्ध झाल्याकारणाने आता शरद पवार साधारण पुढल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये शिर्डीच्या दिशेने उड्डाण करतील. हेलिकॉप्टरनं ते चाललेले आहेत. 1:45 च्या सुमारास ते शिर्डीमध्ये पोहोचू शकतात आणि मग तिथे जाऊन कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, या सगळ्या घडामोडींवरती तू लक्ष ठेवूनस काय माहिती? विशाल, अखेर हॉस्पिटलच्या टीमनं त्यांची वैद्यकीय तपासणी केली डॉक्टर समदाणी आणि पथकानं, आणि त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर शरद पवार यांना शिर्डीला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यांना हेलिकॉप्टरने प्रवासाची परवानगी देण्यात आली नव्हती. सकाळी 9 वाजताच एक हेलिकॉप्टर महालक्ष्मी रेसकोर्सवर आलं होतं, पण त्या हेलिकॉप्टरची क्षमता जी होती ती 4 सीटची होती. मोठं हेलिकॉप्टर आवश्यक होतं, कारण 2 डॉक्टरांचं वैद्यकीय पथक सुद्धा आता शरद पवार यांच्यासोबत शिर्डीला रवाना होत आहे. आता ब्रिज कँडी हॉस्पिटलमधनं त्यांचा ताफा पूर्ण जो निघालेला आहे तो महालक्ष्मी रेसकोर्सच्या दिशेने निघालाय. त्या ठिकाणी हेलिकॉप्टर ते जाणार आणि राष्ट्रवादीचं जे मंथन शिबिर शिर्डीला आहे याचं समारोपीय भाषण स्वतः शरद पवार करणार आहे. आणि ते केल्यानंतर पुन्हा आज सायंकाळच्या आतच पुन्हा एकदा हे रेसकोर्सला उतरणार आहे, आणखीन ब्रिज कँडी हॉस्पिटलला दाखल होणार आहे. इथे पुन्हा उपचारासाठी दाखल होणार आहे. विशेष परवानगी त्यांना आज देण्यात आलेली आहे शिर्डीला जाण्यासाठी ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी. आणि ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या शिबिराला काल त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सने संबोधित केलं होतं आणि ते येतील का नाही येतील का अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. महेश तपासे यांनी कालच सांगितलं होतं की ते उद्या येतील. जयंत पाटील यांनी सुद्धा आज त्याला दुजोरा दिला होता आणि अखेर ब्रिज कँडी हॉस्पिटलनं परवानगी दिल्यानंतरच शरद पवार आता शिर्डीकडे रवाना होत आहे. साधारणतः 20 मिनिटांमध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये ते टेक ऑफ घेतील विशेष हेलिकॉप्टरनं, आणखीन शिर्डीला उतरतील. साधारणतः 1:35 पर्यंत शिर्डीला ते पोहोचू शकतात आणि नंतर दुपारी परत 4:30 वाजता शिर्डीवरनं ते उड्डाण घेणार आहेत. परत मुंबईसाठी महालक्ष्मी रेसकोर्सवर दाखल होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा उपचारासाठी अजून 2 दिवस ते ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे ही आपल्याला माहिती आहे. पण अखेर शरद पवार यांना परवानगी मिळाली आणि ते आता महालक्ष्मी रेसकोर्सच्या दिशेने रवाना झालेत. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. तर शरद पवार हे महालक्ष्मी रेस कोर्सच्या दिशेने निघालेले आहेत. हॉस्पिटलमधून त्यांचा ताफा निघाला, त्यांच्याबरोबर 2 डॉक्टरांचं विशेष पथक देखील आहे. डॉक्टरांच्या परवानगीनंतर शिर्डीतल्या मंथन शिबिरात सहभागी होण्यासाठी, या शिबिराचं समारोपीय भाषण करण्यासाठी म्हणून शरद पवार शिर्डीला पोहोचतील. यानंतर आपण जाणून घेऊयात इतरही घडामोडी. पण वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पाहूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे दररोज सरकारवर विखारी टीका करतात. सुषमा अंधारेंनी मुक्ताईनगरमध्ये ऑनलाईन सभा घेतली आणि त्यानंतर त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर सडकून टीका केली. पैलवान असूनही मंत्री गुलाबराव पाटील तुम्ही अपयशी ठरलात असा टोला अंधारेंनी लगावला. तर अंधारेंच्या या रोजच्या टीकेला विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. अंधारेंनी विरोधकांवर भडकव भाषण करून स्वतःचा शिमगा केल्याची टीका विखे पाटील यांनी केली आहे. मी पूर्णपणे जिंकली आहे आणि कितीही जिंकण्याचा आ बनला तरी, कितीही उसना अवसान आणून बेंडकुळ्या फुगवण्याचा प्रयत्न केला तरी
गुलाबरावजी तुम्ही पहलवान म्हणून सपशेल अपयशी ठरलेले आहात, हरलेले आहात एवढं नक्की. सुषमा अंधारे ज्या पद्धतीने भाषण करतात मला वाटतं की ठीक आहे, असे प्रक्षोभ भाषण केले, दुसऱ्याचा शिमगा केला भाषणामध्ये, दुसऱ्याला दुसऱ्याबद्दल अपशब्द वापरले, म्हणजे प्रसिद्धी मिळते. पण मला वाटतं त्यांचा कार्यकाळ राजकारणातला किती आहे, त्यांना माझं या निमित्त आव्हान आहे की थोडं आपण तारतम्य ठेवलं पाहिजे. ठीक आहे, लोक भाषणं ऐकतात, टाळ्या वाजवतात, पण याचा अर्थ लोक तुमच्या भाषणाला मान्यता देत असं त्यांचा तो गैरसमज आहे. मताधिक्य आहे तोवर सरकार राहील, नंतर सरकार पडेल, असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं. त्यावर विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय, आमचं अपयश दाखवण्यापेक्षा तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून जातात यापेक्षा दुसरं अपयश नसल्याचं सांगत विखे पाटलांनी टीका केली. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, आज परत सांगतो, जोपर्यंत 145 आकडा एकनाथराव शिंदेच्या पाठीशी आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. ज्या दिवशी 145 आकडा कमी होईल त्या दिवशी सरकार आम्हाला आम्ही दाखवण्याची आवश्यकताच नाही ना. तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून जातात, हे इतकं मोठं अपयश कोणत्या सरकारने, कोणत्या सरकारचं असलं पाहिजे. जसं जयंत पाटील समजोरंजन करतायत, अजितदादा एक ज्येष्ठ नेते आहेत, खरं म्हणजे ते अभ्यासू आहेत, त्यांनी सुद्धा आता त्यांच्या पक्षाच्या लोकांचा त्यांच्यावर एवढा परिणाम होईल याची मला कल्पना नव्हती. त्यांनी सुद्धा आता वास्तवाला समोर गेलं पाहिजे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत. मलिक आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मालमत्तेच्या तात्पुरत्या जप्तीची पुष्टी एका न्यायप्रणाली प्राधिकरणाने अलीकडेच केली होती. त्यात गोवाला कंपाऊंडचा परिसर आणि कुर्ला पश्चिमेला 3 फ्लॅट्स, वांद्रे पश्चिमेला 2 फ्लॅट्स आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 147 एकर शेतजमिनीचा समावेश आहे. मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत ईडीचे अधिकारी त्यांच्या कायदेशीर टीमशी चर्चा करतायत. हसीना पारकरशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने फेब्रुवारीमध्ये नवाब मलिक यांना अटक केली होती आणि त्यानंतर एप्रिलमध्ये ईडीने नवाब मलिक कुटुंबाची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. अधिनिर्णय प्राधिकरणाने पुष्टी केली आहे. असं आहे की नवाब मलिक यांच्यावरचे आरोप पूर्णतः सिद्ध झाल्याशिवाय त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करणं, बाकीच्या सर्व ॲक्शन्स घेणं, त्यांना इतके वर्ष तुरुंगात ठेवणं हे योग्य नाही आहे आणि त्यासाठी नवाब मलिकांनी अनेक वेळा न्यायालयाची दारं ठोठावलेली आहेत, परंतु त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. त्यांची मालमत्ता जप्त करणं, इथंपर्यंत नवाब मलिकांच्यावर अजून आरोप सिद्ध झालेले नाहीत. एजन्सीने सांगितलं हे असं आहे असं आहे, पण न्यायालयात त्याचा अंतिम निर्णय झालेला नाही. पुढे बातमी अशी की अनिल परवांचं दापोलीमधील रिसॉर्ट लवकरच जमीनदोस्त होणार असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आणि त्यासाठी 9 सदस्यांची नियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून ज्यात जिल्हाधिकारी, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ऊर्जा मंत्रालयाचे सदस्य असणार असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी दिली. दापोली रिसॉर्ट तुटणार, 9 सदस्यांची एक मॉनिटरिंग समितीची रचना करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती, 90 दिवसात साई रिसॉर्ट, सी कॉन्स रिसॉर्ट जमीनदोस्त झालेले असेल. आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद पाठोपाठ बुलढाण्यात परवानगी, त्यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली. आदित्य ठाकरे यांची सोमवारी 7 नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात गांधी भवन इथे होणारी सभा जी आहे त्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असं कारण पुढे करत ही परवानगी नाकारण्यात आली. आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीच भाजपसोबत गेली असती असा खळबळजनक दावा गुलाबराव पाटील यांनी केला. की आमच्या पहिले भारतीय जनता पार्टी बरोबर राष्ट्रवादीने शपथ घेतली होती की सकाळी कोंबडा जेव्हा बांग देतो आणि सकाळ होते तशीच ती सकाळ होती. त्याच्यामुळे शहाजी बापूंनी सांगितल्याचं वक्तव्य तर फार उशीर आहे, याच्या पहिले हा प्रयोग झालेला आहे. आणि मला तरी असं वाटतं की कदाचित शिंदे सरकारने जर हा उठाव केला नसता तर तुम्हाला राष्ट्रवादीच त्यांच्याबरोबर जाताना दिसली असती. यानंतर जाऊया थेट शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिरात. एकनाथ खडसे बोलतात. पाटील साहेब बसले इकड्यावरून भैया सारे आहे,
मला माहिती आहे मी विरोधी पक्षाचं काम केलं आहे, धनुभवन केलेलं आहे. 2009 मी विरोधी पक्ष नेता झालो. 2014 या सरकारमध्ये हे सगळे समर्थक त्यावेळेस समोर होते, मी विरोधी होतो. पण सरकारला सळोके पळो करून फोडण्याचं काम त्या कालखंडामध्ये खलं का खरं ताईंनी सांगितल्याप्रमाणे मला माहिती नाही. खरे आरोप होते का खोटे होते हे मला माहिती नाही. पण सरकारवर आरोप करून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये टाकण्याचं काम हे 2009 ते 2014 झालं. वातावरण तयार झालं. एका बाजूला राजकीय वातावरण झालं, दुसऱ्या बाजूला संघटनात्मक मजबूती झाली. आणि तो चमत्कार घडला की 123 आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. मग आपल्याला ज्यावेळेस आहे तर सरकारला बदनाम करायचं असेल मग केंद्राला बदनाम करा, सरकारला बदनाम करायचं तर महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, अनेक प्रकरणं आहेत जे आता ताईंनी सांगितले आहेत. अनेक प्रकरणांचा उल्लेख मागच्या भाषणांमध्ये अनेकांनी करून दाखवलेला आहे. पण आपण बोलतो आहे का? मी कधी कधी उदाहरणं द्यायचो मागच्या कालखंडामध्ये की अगदी स्मशानभूमीमध्ये जरी गेले तरी तुम्ही महागाईची चर्चा करा. एखादं प्रेत जळतच नसेल तर त्या ठिकाणी सांगा. अरे कसं जळेल, इथं आता रॉकेलही नाही, या सरकारनं रॉकेलही बंद करून टाकलं, रॉकेलही महाग झालं, बाहेर होणार नाही, तर बदमाश हवं आहे सरकार. जिथं जाल तिथे लग्नात गेले तरी लग्नात स्वतःहून विषय काढा. अरे नाही महाग झालं एवढं मोठं काय झालं, आता 100 लोकांच्या ऐवजी 50 लोकांना जेवायला बोलावं लागलं, तेल महाग झालं, तूप महाग झालं, सगळं महाग झालं, काय सरकार आहे काय? पण बदनामी करा ना प्रत्येक ठिकाणी, त्याला का पैसे लागतात का? एक विषय घेतला की माननीय जयंतराव पाटील साहेबांनी, माननीय अजितदादांनी, माननीय शरद पवार साहेबांनी आपल्याजवळ एक विषय सांगितला की तो विषय 17 ठिकाणी बडवत राहा, नुसता बडवत राहा, नुसता बडवत राहा, खोके 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 सब कुछ ओके. 100 वेळा ज्यावेळेस कार्यकर्ता या 100 मुखांनी आणि एका बाजूला एका दिशेने बोलायला लागेल. वेळ झाली का? नाही ठीक आहे, दुसऱ्यांनाही न्याय मिळायला पाहिजे. मी थोडक्यात आटोपतो, चिठ्ठी आली. पण 100 वेळा ज्यावेळेस तुम्ही बोलायला लागाल त्यावेळेस बदनामी होईल, त्यावेळेस वातावरण तयार होईल, त्यावेळेस तुम्ही याल. सर्वात महत्त्वाचं असं आहे की पक्षामध्ये सुसंवाद असला पाहिजे, विसंवाद असता कामा नये. मतं मतांतरं असू शकतात असं सुप्रियाताईंनी सांगितलं, पण तो पक्षाने आदेश दिला तर मी एका दिशेने चला. नाहीतर या गटाचा त्या गटाचा, ह्याला तिकीट दिलं ह्याला ओढा, त्याला तिकीट दिलं त्याला पाडा, पक्ष कधीच पुढे जाणार नाही. एका दिशेने आपण भांडू, आपण मांडू सगळं करू, पण पक्षाने आदेश दिला की आपण एका दिशेने चालू. जोपर्यंत ही भावना आपल्या मनामध्ये येणार नाही तोपर्यंत नाही तर मला फार विचित्र दिसतं काम. इतके गट, इतके तट, इतकं हे, आणि मग त्याच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करायचा म्हटलं मनापासून इच्छा जरी असली तरी आपण ते करू शकणार नाही. काय करणार? मग दिवस मंथन करणार, चिंतन करणार, इतरांना बोलवणार, भाषणं करणार, आणि जर कार्यकर्त्यांनी इथं घेऊन सोडून दिलं तर काय करणार? आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. त्यांनी केला नाणार रिफायनरी विरोधात संघटना बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं खिंडार पडलंय. राष्ट्रवादीच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला. हिंगोली धनगर बांधवांच्या वतीने राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी ते राहुल गांधींशी धनगरांचं आरक्षण आणि इतर सामाजिक प्रश्नांवरती संवाद.
आता किती जिंकण्याचा आवडला तरी मंत्री गुलाबराव पाटील तुम्ही पहिलवान म्हणून तपशील अपयशी ठरला आहात असं म्हणत सुषमा अंधारे यांनी विरोधकांना टोलावला. येत्या काही दिवसात याच ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभा घेणार असून मी पूर्णपणे जिंकली आहे असं त्या म्हणाल्या. सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. कुमक किती आहे यापेक्षाही माझ्याकडे लोकांचं प्रेम पाठिंबा आणि संविधान आहे असं त्या म्हणाल्या. मागच्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे भाषणं करतात, विरोधकांवर भडकाऊ भाषण करून त्यांनी स्वतःचा शिमगा केलाय असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. आपल्या राजकारणातला कार्यकाळ पाहून त्यांनी भाषणं करताना तारतम्य ठेवण्याची गरज असा सल्ला विखे पाटलांनी दिला. अजित पवारांनी वास्तवाला सामोरं जायला हवं आणि कायम विरोधी पक्षनेते राहावं असा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय. जयंत पाटील स्वप्नरंजन करतायत असं देखील विखे पाटील म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटलांनी घोडगंगा किसान क्रांती पॅनलच्या सभेत शरद पवारांवर नावनं घेता टीका केली. खासगी कारखाने वाढवण्यासाठी काहींनी सहकारी कारखाने संपवले, केंद्रात कोण होतं, आपलेच साहेब होते असं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललेलं उद्धव ठाकरे विसरले असतील, परंतु जर शिवसैनिक ते कधीही विसरणार नाही टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज शिर्डीत जाणार आहेत, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंथन शिबिराला उपस्थित राहतील. जळगावच्या चोपडा इथल्या तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. सुतगिरणीच्या 21 जागांसाठी 163 नामनिर्देशन पत्र दाखल झाली असून 7 नोव्हेंबरला छाननी करण्यात येईल. पुण्यामधील उडान विमान प्रवास सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्यानं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. एक महिन्यात सेवा पूर्ववत होईल अशी माहिती खासदार सुनील फुंडेंनी दिली. अकोल्याच्या रुपचंद नगरमधील नाल्यांच्या अर्धवट बांधकामांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. नाल्यातील घाण सांडपाणी आवारात येत असल्यानं लोकांचं आरोग्य आलंय, नाल्याचं काम त्वरित पूर्ण करा अशी मागणी स्थानिकांनी महापालिका उपायुक्तांकडे केली. चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रामाळा तलावात ब्रेकनंतर पाहूया बातमी आहे. रत्नागिरीतनं रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णी बंदरातील कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या मासेमारीला पुन्हा ब्रेक लागलाय. मतलई वाऱ्यामुळे समुद्रातील मासेमारीला फटका बसतोय. मतलई वाऱ्यामुळे मासे खोल समुद्रात गेल्यानं बोटींना मासे मिळेनासे झालेत, त्यामुळे काही मच्छीमारांनी किनाऱ्यावरच बोटी उभ्या केल्यात तर काही बोटी समुद्रात नांगर टाकून उभ्या आहेत. वातावरणातील बदलामुळे मच्छीमार बांधवांच्या बोटीला मासे मिळेनासे झालेत, त्यामुळे अनेक मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून उभे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हर्णे बंदरामध्ये अनेक बोटींनी नांगर टाकलाय तर काही बोटींनी अंजरला खाडीचा आसरा घेतलेला आहे. गेले काही दिवस मच्छीमार बोटींना मासे मिळत नाहीत, त्यामुळे इथला मच्छीमार बांधव हवालदिल झालेला आहे. त्यांचा जो खर्च आहे तोसुद्धा त्यांना परवडत नाही, कारण डिझेलचा खर्च असेल किंवा खलाशांचा पगार असेल तोसुद्धा त्यांचा निघत नाही, त्यामुळे त्यांच्या अंगावरती पैसे पडत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मासेमारी करणंसुद्धा त्यांना फार कठीण झालेलं आहे. एकीकडे बोटींना मासे मिळत नाही तर दुसरीकडे मात्र इथला पारंपरिक मच्छीमार बांधव हवालदिल झालेला आहे, कारण मासेमारी करताना त्यांना अनेक वेळा अनेक समस्येला सामोरं जावं लागते. शासनाकडून त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्यासुद्धा मिळत नाहीत. इथला मच्छीमार बांधव वारंवार मच्छीदुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतोय, परंतु शासनाकडून फारसं लक्ष दिलं जात नाही, त्यामुळे इथला मच्छीमार बांधव मेटाकुटीला आलेला आहे. एकीकडे तांत्रिक मासेमारीचं संकट त्यांच्या मानगुटीवर बसलं आहे तर दुसरीकडे मात्र मच्छीदुष्काळासारख्या परिस्थितीला त्यांना सामोरे जावं लागते. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, हर्णे बंदर, रत्नागिरी. पुढे पाहूया, थंडीची चाहूल लागताच हजारो मैल प्रवास करून विदेशी आपण जर पाहिलं विदेशी सीगल पक्षी रत्नागिरी केळशी समुद्रकिनाऱ्यावरती दाखल झालेत. या सीगल पक्ष्यांमुळे समुद्रकिनारे पांढरे शुभ्र दिसू लागलेत. कोकण किनारपट्टीवर दरवर्षी थंडीची चाहूल लागताच सीगल पक्षी आवर्जून येतात.
तर हे सिंगल पक्ष्यांचं दृश्य आपण बघतोय, थवेच्या थवे या ठिकाणी आलेले आहेत. आणि सिंगल पक्षी दरवर्षी थंडीचा माहोल जसा सुरू होतो तशी ती इथं आवर्जून येतात. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. जाता जाता एक नजर शहरातील प्रमुख तापमानांवर.